इलेक्शन मध्ये सावजीचं मटन एक एक किलो घरी पोहोचवण्याची कामं झाली, पण आम्ही हारलो निवडणूक। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष नागपूर शहराचे आदरणीय राजेंद्र पटले, VNIT च्या समुपदेशक श्रीमती सुमित्रा चटर्जी, माजी आमदार आदरणीय अनिल सोले, माजी आमदार श्री नागो घाणार, श्रीमती पूजाताई चौधरी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक परिषदेचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांची सर्व ज्यांना 10वी आणि 12वी मधील गुणवत्ता प्राप्त जे पाल्य आहेत ते सगळे माझे बंधूंनो आणि भगिनींनो, शिक्षक परिषदेच्या वतीने विशेषतः शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी विशेषतः 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये जी उत्तम गुणवत्ता प्राप्त केलेली आहे त्या सगळ्यांचा सत्कार आज शिक्षक परिषदेने आयोजित केलेला आहे। शिक्षक परिषदेच्या संघटनेमध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्था या चौघांचाही अतिशय जवळचा संबंध आहे आणि या चारही शिक्षण संस्थांमध्ये काम करणारे जे स्टेकहोल्डर्स आहेत त्या सगळ्यांनी मिळून शिक्षणाच्या विकासाकरता आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढेल याकरता जसा प्रयत्न केला पाहिजे तसा हा जो आजचा विद्यार्थी आहे हा उद्याचा नागरिक आहे असं समजून त्याला सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवून त्याला त्याचा रोजगार प्राप्त होईल अशा प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त करून देण्याकरता मदत करणं हे देखील कर्तव्य आहे। आजचं युग जे आहे ते ज्ञानाचं युग आहे, नॉलेजला खूप महत्व आहे आणि म्हणून आपण समाजामध्ये जर आपल्याला चांगलं स्थान प्राप्त करायचं असेल तर आपला ज्ञानाशी संबंध किती आहे, त्याच्यावर आपली मास्टरी किती आहे याच्या आधारावर तुमच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन होत असतं। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी नॉलेजला वाघिणीचं दूध असं म्हटलेलं आहे, परंतु हे जे नॉलेज आहे ते नॉलेज आपल्या विद्यार्थ्यांना आपण कोणत्या प्रकारचं द्यायचं आहे, कोणते संस्कार करायचे आहेत आणि कशा प्रकारचा विद्यार्थी भविष्याचा नागरिक म्हणून आपल्याला घडवायचा आहे याचा पहिल्यांदा शिक्षकांनी आणि शिक्षण संस्थांनी विचार केला पाहिजे। जो विद्यार्थी घडणार आहे, जो या ठिकाणी ज्ञान प्राप्त करणार आहे, त्याचा स्वाभाविकपणे त्याच्या जीवनामध्ये समाजाकरता, देशाकरता आणि त्याच्या स्वतःकरता त्याचा किती उपयोग होणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे। माझ्या आयुष्यामध्ये माझी इंजिनियर बनण्याची खूप इच्छा होती, पण 1975 साली मी 11वीच्या परीक्षेत होतो आणि त्याच वर्षी आणीबाणी लागली आणि त्यामुळे मी आणीबाणीच्या विरोधी कार्यामध्ये भाग घ्यायला मी सुरुवात केली। इथे बापू महाशब्दे राहायचे, त्यांच्याकडे सायकोलोस्टाईल मशीन घेऊन इमर्जन्सीच्या काळात सगळे वर्तमानपत्र बंद होती तेव्हा त्याच्यावर वर्तमानपत्र काढून मग ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी ते 75 वर्षी करत होतो। कठीण काळ होता, पण या सगळ्यामध्ये काम करता करता माझं अभ्यासात लक्ष राहिलं नाही आणि मला मॅट्रिकमध्ये फक्त 52% मार्क मिळाले आणि इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेण्याकरता 50% ॲग्रिगेट पाहिजे असतात, त्यामुळे 49.26% मार्क असल्यामुळे मी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनकरता डिस्क्वालिफाय झालो। परंतु कालांतराने काम करता करता आज मला 6 डिलीट मिळाल्या आणि त्यातल्या 4 डिलीट ज्या आहेत पंजाबराव कृषी विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद, नंतर स्वामी रामानंद तीर्थ नांदेड आणि महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी, या 4 विद्यापीठाची डिलीट मिळाली आणि तामिळनाडूमधल्या एक SBM युनिव्हर्सिटीची आणि उत्तर भारतातल्या गलगोटिया युनिव्हर्सिटीची मिळाली। आता 4 डिग्ऱ्या मिळाल्यानंतर आता डॉक्टर म्हणून लावण्याचा मला अधिकार प्राप्त झाला, पण मी अजूनपर्यंत डॉक्टर लावत नाही आणि कोणी माझ्या नावापुढे लावलेलं मला आवडत नाही। याचं कारण मला अजूनही असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करता डिस्क्वालिफाय झालो। आता जगामध्ये 7 वर्ल्ड रेकॉर्ड मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्यांनी केले, त्यामुळे लोकांचा असा समज आहे की मी उत्तम इंजिनियर आहे।
पण मला इंजिनिअरिंगचं समजत नाही. आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगतो की आमच्या काळामध्ये जे लॉ कॉलेजमध्ये सगळ्यात बंड विद्यार्थी होते, जे मुश्किलीने लॉ पास झाले 2-3 ॲटममध्ये, ते उत्कृष्ट वकील म्हणून यशस्वी झाले. आणि जे मेरिटमध्ये पास झाले त्यांच्याकडे कोणी पक्षकार डुंकूनही पाहत नाही अशी परिस्थिती आहे. जे MSc मेरिटमध्ये झाले त्या शिक्षकांच्या वर्गाला मुलं जात नाहीत, पण जे MSc थर्ड क्लासमध्ये झाले आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवत होते त्यांच्या क्लासमध्ये कॉमर्स आणि आर्ट्सचीही पण मुलं शिकायला जात होते. त्यामुळे डिग्री मिळवणं, गुणवत्ता मिळवणं आणि यशस्वी होणं याच्यात खूप कमी संबंध आहे. डिग्री मिळणं आवश्यक आहे आणि मेरिटमध्ये पास होणंही पण आवश्यक आहे, पण मेरिट किंवा पासमध्ये पास होणं किंवा डिग्री मिळणं म्हणजे आता सगळं संपलं हे काही बरोबर नाही आहे. आपल्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज किंवा आता अनेक संत अशी आहेत. मी परवा आपल्या पारडीला आम्ही एक मोठा पूल बांधतो आहे, खाली रस्ता आहे, वरती पूल आहे, त्याच्यावरती मेट्रो आहे, तर त्याच्या ठिकाणी जे पिलर होते त्याच्यावर माझ्या मनामध्ये कल्पना आली की आपल्या विदर्भातले जेवढे संत झालेत त्या महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या संतांची फोटो आणि त्यांचं कार्याचं थोडक्यात लोकांना तरुण पिढीला माहिती होईल असं आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. तर मी ज्यावेळी त्या संतांचा परिचय वाचत होतो तेव्हा त्या एकेकाचं खूप अलौकिक असं काम होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना डिलीट मिळाली नाही, मास्टर डिग्री मिळाली नाही, पण डिग्री डिलीट देणाऱ्या नागपूर विद्यापीठाला मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव मिळालं. गाडगे महाराजांना डिग्री मिळाली नाही, त्यांना कुठल्याही प्रकारे डिलीट मिळाली नाही, डॉक्टरेट मिळाली नाही, पण अमरावती विद्यापीठाचं नाव संत गाडगे महाराजांच्या नावाने आलं. त्यामुळे याचा सगळ्यात महत्वाचा अर्थ असा आहे की जीवनाचं यश कशात आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि हे यश जे आहे, काही लोकांचं म्हणणं, मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला बुधवार बाजारमध्ये ते शुअर सक्सेस आणि गाईड विकत मिळायचे, आणि मग आम्हाला न्यू सिटी शाळेत ते म्हणायचे तुम्ही निबंध लिहा माय एम इन लाईफ, मग सगळ्या शुअर सक्सेस आणि गाईड आता मिळतात की नाही मला माहिती नाही, मग त्याच्यामध्ये निबंध लिहिला राहायचा, एव्हरी मॅन हॅव अन एम इन लाईफ, ए मॅन विदाऊट एम इज लाईक ए शिप विदाऊट रडर, तेच लिहिलेलं आम्ही लिहायचो आणि द्यायचो. त्यांचे किरण देशपांडे म्हणून एक शिक्षक होते, ते म्हणाले अभि लेखो हो, तुम्ही सगळेच जर डॉक्टर बनणार आहात तर कंपाऊंडर कोण बनेल म्हणे. म्हणजे डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, प्राध्यापक होणं, शिक्षक होणं हे जीवनामध्ये अनेक लोकांचं उद्दिष्ट आहे, पण हे उद्दिष्ट असणं स्वाभाविक पण आहे. पण या उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊन चांगला डॉक्टर, चांगला वकील, चांगला इंजिनियर, तितकाच तो चांगला नागरिक बनणं हे देखील त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार होतात, शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना कोणतं मार्गदर्शन प्राप्त होतं, कोणत्या प्रकारचे विचार त्यांना शिकवल्या जातात हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. नॉलेज महत्वाचं आहे, कारण नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. जीवनात पैसा कमवणं आवश्यक आहे, पैसा जीवनाचं साधन आहे, साध्य जरी नसलं तरी साधन नक्कीच आहे, आणि म्हणून ज्ञानाचं रूपांतर वेल्थमध्ये करणं. मी नेहमी एक गोष्ट सातत्याने सांगतो आणि लक्षात ठेवतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज, अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे जी शिक्षकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि समाजाला सामाजिक आर्थिक परिवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे की नो वन इज बेस्ट, नो मटेरियल इज बेस्ट, नो पर्सन इज बेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी, इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट विजन ऑफ द टीचर ऑर द लीडर दॅट दे कॅन कन्व्हर्ट वेस्ट इन टू वेल्थ. म्हणजे शिक्षक चांगला असेल आणि मुलगा किती दुर्गुणी असेल तरी तो चांगला सद्गुणी उत्तम नागरिक बनवण्याची ताकद शिक्षकामध्ये असते, आणि शिक्षक जर अयोग्य असेल आणि मुलगा मेरिटचा असेल
तर शिक्षकाला काही बघितल्यानंतर तो मुलगा चांगला व्हायच्याऐवजी वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. मी ग्रॅज्युएटच्या मतदारसंघात असताना शाळेत मतदान मागायला फिरायचो. शाळेचं नाव नाही सांगत, शिक्षकांचं नाव नाही सांगत. मी एका शाळेत गेलो होतो तेव्हा तिथे मुख्याध्यापक नव्हते. तर मी म्हटलं सर नाही आहेत का? नाही म्हणे ते सध्या आज नाही. म्हटलं का बरं? म्हणे त्यांचं फर्निचरचं दुकान टाकलं आहे त्यांनी. म्हटलं अजून काय करतात? ते म्हणे LIC चे एजंट आहे. अजून काय करतात? बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचाही व्यवसाय करतात. अजून काय करतात? आजकाल ट्रॅव्हल कंपनी देखील काढायचा त्यांचा विचार आहे. म्हणलं मग शाळेत येतात का? कधी कधी येतात. म्हणजे शाळा अशा झाल्यात की शिक्षण खात्याचं औद्योगिक धोरण म्हणजे विना अनुदान तत्वावरच्या शाळा आहेत. आणि आमच्याकडे ठरलेलं आहे राजकारणात, लोक म्हणतात साहेब MP चं तिकीट द्या, मग नाही तर MLAच द्या, नाही तर MLC बनवा, नाही तर महामंडळावर पाठवा, नाही काही तर शक्य झालं तर मेडिकल कॉलेज द्या, ते नसेल तर इंजिनिअरिंग कॉलेज द्या, ते नसेल तर DEd BEd कॉलेज द्या, आणि ते नसेल तर शेवटी कमीत कमी प्राथमिक शाळा द्या. म्हणजे काय होईल? मग शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि गावोगावी रोजगार हमी. यातून देश बदलणार नाही. मी नेहमी गाणार असं मला म्हणाले की मी पराभूत झाल्यानंतर हा शिक्षक परिषदेचा पहिलाच कार्यक्रम. पराभव हा खूप चांगलं शिकवत असतो, कारण विजयाच्या अहंकारात आणि उन्मादात माणसाला विचार करायला वेळच मिळत नाही. आणि हा वेळ मिळतो तेव्हा जेव्हा त्याचा पराजय होतो. कुठलाही डिफीट हा लास्ट डिफीट नसतो. नो डिफीट इज द लास्ट डिफीट. मी नेहमी अमेरिकन प्रेसिडेंट जॉन F. केनेडी ने अमेरिकन प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांच्या जीवनातला आत्मचरित्रातलं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवतो. मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड, बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. आयुष्यात हरल्यानंतर माणूस कधी समाप्त होत नाही. युद्ध हरल्यानंतर माणूस कधी समाप्त होत नाही, तेव्हा तो युद्धभूमी सोडून पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे हार हो या जीत हो लढते रहना चाहिए, चलते रहना चाहिए. पण हे जे चालणं आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याचा जो विचार आहे, त्याचं जे संविधान आहे, त्याचं जे स्पिरिट आहे आणि त्याच्या अनुरूप जो व्यवहार आहे हा महत्वाचा आहे. क्रेडिबिलिटी संस्थेची कशी आहे, विश्वसनीयता कशी आहे, गुडविल कसा आहे, रेप्युटेशन कसा आहे. आणि म्हणून रेप्युटेशन, क्रेडिबिलिटी, गुडविल इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स, सोशल वर्क आणि एव्हरी लीडरशिप. तुमची समाजामधली ख्याती, तुमच्याबद्दलची गुडविल, गुणवत्ता कशी आहे, त्यामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. राजकारणात आहे, समाजकारणात आहे, शिक्षण संस्थात आहेत. प्रत्येकाचं वेगवेगळं मूल्यांकन असेल, पण शिक्षक परिषदेच्या माध्यमातून जे स्टेक होल्डर्स आहेत, चार: पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण संस्था, या चौघांच्या कामात गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे. शिक्षक परिषदेची जेव्हा घटना तयार होत होती तेव्हा मी आमदार होतो. वसंतराव मालदुरे, वसंतराव काणे, दिवाकरराव जोशी आणि माझ्या रूमवर बसायचे. त्यांनी माझं ऐकलं नाही, त्याचा परिणाम शिक्षक परिषदेचं खूप नुकसान झालं. मी त्यांना समजावून सांगितलं की पार्लमेंटरी बोर्ड तयार करून बाय मेजॉरिटी कधी निर्णय होत नाही, हे बंद करा, असं कधी करू नका. कारण जो एकाच्या बाजूने येतो दुसऱ्या उमेदवाराच्या, म्हणून दुसरे येतात, निर्णय होतो बहुमताने पण मनं मात्र तुटून जातात. जे निर्णयामध्ये हारतात ते जे जिंकतात त्यांना कधी माफ करत नाही, आणि जे जिंकतात त्यांना एवढा अहंकार असतो की ते हारणाऱ्यांना हाकलल्याशिवाय राहत नाही. आणि या भांडणातून शेवटी पूर्ण सगळा इतिहास जो होतो तो उलटा फिरतो. संघटनेमध्ये आपल्याला पारस्परिक समन्वय, सौहार्द, सहकार्य, सहिष्णुता, संवेदनशीलता आणि पारस्परिक उत्तम ह्युमन रिलेशनशिप असेल तर संघटना वाढते. ही गोष्ट खरी आहे की आजकाल सगळेजण ॲम्बिशियस आहेत, कन्व्हिक्शन ओरिएंटेड कमी आहे. शिक्षकाच्या भल्याकरता, विद्यार्थ्यांच्या भल्याकरता आपण काम केलं पाहिजे असे म्हणणारे आहेत काही, पण काही असे आहेत की मला आमदार बनवा,
आमदार बनवा हे त्यांनी न म्हटलं लोकांनी म्हटलं तर ते आमदार बनतील. पण ते एक सिनेमा होता थांब टकल्या भांग पाडते वाला, तर तो ज्याचा टक्कल होता तो म्हणे माझ्या केसाचा भांग पाडतो मी. अरे बघ तुझा टक्कल आहे ना. प्रत्येक उमेदवार हेच सांगतो की माझ्या इतका योग्य उमेदवार कोणी नाही. माझे एक मित्र होते चांगले, अतिशय चांगले व्यक्ती होते, त्यांना एकाने भडकवलं. ते म्हणे तुमचं होलसेल किराणाचं दुकान आहे, मग तुम्ही किती रिटेलला किराणा देता? तो म्हणे 450 दुकानाला. मग 450 दुकानदाराचे ग्राहक किती आहेत? म्हणे 40,000. मग एकाकडे 2 होट म्हणजे तू किती झाले? 80,000. 80,000 होट पक्के झाले म्हणे. त्याला जे चढवून दिलं का त्याला मी सांगता सांगता थकून गेलो की अरे असं होत नाही. इथं नवरा एकाला होट देते, बायको एकाला होट देते, पोरगा तिसरीकडे पळते. आजकाल जमाना बदलला आहे. आणि तू काही किराणा देते तर फुकट थोडी देते. त्याच्यावर 5-10% प्रॉफिट घेऊन विकतं, तुला का बरं लोकांनी मत दिलं पाहिजे? त्यामुळे लोक प्रत्येकाला हवा घुसवून देते. त्याच्या गोऱ्याच्या कानात हवा जाते तशी एकावेळी 5-50 लोकांच्या ह्याच्यात पंपाने हवा त्याच्या कानात घुसवते. आणि तो जो नाचायला लागते का सालाम आहे तर साप बन घ्या, संघटने येले दिलं तर तो नाचते, त्याला दिलं तर तो नाचते. आणि त्याच्यात पुन्हा मेजॉरिटीचं इलेक्शन म्हणजे झाला सत्यानाश. अर्धे इकडे अर्धे तिकडे, संघटना लंबी. आणि यातून मग मन मुठाव होतो. संघटना ही सिद्धांतावर विचारावर चालली पाहिजे. संघटनेची कमिटमेंट शिक्षकाच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या व्यवसायाशी त्याच्या प्रोफेशनशी असली पाहिजे. आणि प्रोफेशनल इथिक्सचे संस्कार त्याच्यावर करून शिक्षण क्षेत्रामध्ये गुणात्मक परिवर्तन करणारी संघटना असली पाहिजे. मी नेहमी गाणारांनाही म्हणायचो, दिवाकरांनाही म्हणायचो, फक्त एकच विषय आपण आणतो, 5वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, भत्ता, प्रमोशन, आणि याला सस्पेंड करा, त्याला सस्पेंड करा, याच्याशिवाय. पण या शिक्षण क्षेत्रात हे बदल झाला पाहिजे. हे नवीन शैक्षणिक धोरण आलं आहे त्यात या गोष्टी चांगल्या आहेत. याचा विचार कोण करणार आहे? आम्ही 1200 एकल विद्यालय चालवतो, 1800 शिक्षक आहेत लक्ष्मणराव मानकरच्या ट्रस्टच्या वतीने. हे सगळे शिक्षक गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी या भागात काम करतात. तेही चांगले शिक्षक आहेत. पण आपण कुठेतरी आउट ऑफ ट्रॅक, समाजाकरता, देशाकरता, गरीब माणसाकरता आपण कुठे काम करतोय का? माझ्याकडे अनेक लोक येतात, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे. मी हे प्रयोग करून चुकलो, जाती जातीचे मेळावे, याचे मेळावे, त्याचे मेळावे, आणि माझ्या लक्षात आलं काही होत नाही. फक्त निवडणुकीच्या वेळी आमच्या जातीला किती तिकीटं मिळाली म्हणून ते ब्लॅकमेल करतात. परवा येईल जो सांगेल करेल जातीची बात त्याच्यावर पडेल लात. जात फात कुछ नाही, हा समाज एक आहे, आम्ही सगळे एक आहोत, आम्ही एक परिवार आहोत, आम्ही मिळून राहू, मिळून काम करू आणि मिळून समाजाचं हित करू. न जात की बात, न धर्म की बात, न संप्रदाय की बात, मानवतेच्या आधारावर आम्ही काम करू. कुठेतरी कठोर कन्व्हिक्शन घेऊन शिक्षक विशेषतः काम करतील तेव्हा खऱ्या अर्थाने चांगला परिणाम होईल. मला प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक हे माली समाजाचे होते, ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले, लहानपणी वाचायला शिकवलं मराठी. त्यांचा संबंध कुठल्या जातीशी नव्हता, पण त्यांनी मला जे संस्कार दिले ते माझ्या आयुष्यात उपयोगी पडले. त्यामुळे माणसाच्या मोठेपणाचा संबंध जातीशी नाही, पंथाशी नाही, धर्माशी नाही आणि सेक्सशी नाही. माणसाच्या गुणवत्तेचा संबंध जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सशी नाही, तो त्याच्या गुणवत्तेशी आणि कर्तृत्वाशी आहे. आणि ते कर्तृत्व विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आपण पॅरलल डेव्हलप करण्याकरता प्रक्रिया करणारी जी काही संस्था असतील त्यामध्ये शिक्षक परिषद असली पाहिजे. आणि त्या मिशनकरता काम करणारे हजारो लाखो शिक्षक जेव्हा काम करतील तेव्हा निवडणुकीची चिंता करायचं काही कारण नाही. पोस्टर लावून, बॅनर लावून, खाऊ पिऊ घालून लोक निवडून येतात याच्यावर माझा विश्वास नाही. मी तर पुष्कळ निवडणुका लढलो, प्रयोग करून चुकलो, सगळे प्रयोग करून चुकलो. एका इलेक्शनमध्ये सावजीचं मटण 1-1 किलो घरी पोहोचवण्याची कामं झाली, पण आम्ही हारलो निवडणूक. काही होत नाही, लोक हुशार आहे, जो देते ते म्हणते खालो म्हणते, आपले बाप काही माल आहे रखलो म्हणते. मत द्यायचं आहे त्यालाच देतात. त्या माणसाच्या मनात तुम्ही तुमच्याबद्दल जेव्हा विश्वास निर्माण कराल, प्रेम निर्माण कराल, तेव्हा जात, पंथ, धर्म, भाषेच्या वरती उठून तो तुमच्यावर प्रेम करेल. त्याला कुठल्याही पोस्टर बॅनरची गरज नाही, कुठलंही पत्रक द्यायची गरज नाही, कुठली आमिष दाखवण्याची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये त्याला तुमच्याबद्दलचा विश्वास असतो. हा लॉंग
टर्न आहे, याला शॉर्टकट नाही आहे, आणि शॉर्टकट कट यू शॉर्ट. आणि त्यामुळे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तनाकरता जे लोक काम करतात आहेत त्यांना खूप दूरचा विचार करावा लागणार आहे. आणि शिक्षक परिषद ही त्यापैकीच एक चांगली संस्था आहे. आणि याचे जे स्टेक होल्डर्स आहे, घटक आहे, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक, त्यांच्या जीवनामध्ये उत्तम परिवर्तन व्हावं, त्यांनी ज्ञानाचा फायदा घेऊन उत्तम नागरिक व्हावं, सुशिक्षित व्हावं, सुसंस्कृत व्हावं आणि त्यांनी जीवनात यशस्वी व्हावं या भावनेतून आजचा कार्यक्रम आहे. फक्त एकच गोष्ट मी शेवटी सांगेन तुम्हाला विद्यार्थ्यांना की नोकरी मागणारे होऊ नका, नोकरी देणारे व्हा. हे नोकरीत काही ठेवलं नाही माझ्याकडे. पहा मी असाच होतो, मी नाही केली नोकरी आणि आता मी नोकरी नाही केली तर मी सुखात आहे. 15,000 लोकांना नोकऱ्या दिल्या मी डायरेक्ट. त्यामुळे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप आताही मी प्रयोग करतो, माझी प्रयोगशाळा आहे मोठी. मी आता प्लास्टिकपासून डिझेल तयार केलं, करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतो माझ्या आवडीच्या रिसर्चवर. मला चिंता नाही, सरकारकडे नाही जात. मला जे वाटतं, आता ऑर्गॅनिक खत तयार करतो तर 25,000 टन खत तयार करतो. तर मला इंडियन ऑइलच्या फरीदाबादच्या लॅबोरेटरीत सांगितलं की त्याच्यावर कल्चर आहे, की ते कल्चर ॲड केलं तर त्याच्यातली NPK व्हॅल्यू जी आहे ती एका डाल्याचे 4 डाले जेवढं खत आहे तेवढी होते. मग मी ते खत इथून तिथे पाठवलं फरीदाबादला, तिथे प्रयोग केले, त्याचं कल्चर आणलं आणि आता यावेळी मी आता ते खत कल्चर ॲड करायला सुरुवात केलं. तर 25,000 टन म्हणजे 2,500 ट्रक, आता ते खत होईल त्याचं 1,00,000 ट्रक. म्हणजे खत 1,00,000 ट्रक नाही होणार, त्याची कॅपॅसिटी एवढी वाढेल की 1,00,000 ट्रक जेवढं खत आहे तेवढ्याची कॅपॅसिटी वाढेल. ते कल्चर मी डेव्हलप केलं ज्यातून विदर्भातल्या 1,00,000,000 शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपण कसं परिवर्तन करू, हे चित्र आपण कसं बदलवू, हा प्रयत्न आपल्याला करायचा. आता स्मार्ट शहर आहे, माझ्या डोक्यात आपण स्मार्ट व्हिलेज तयार केलं पाहिजे. मी एक प्रयोग करणार आहे, नक्की यशस्वी होईल. पण या नवीन नवीन कल्पना राबवण्याकरता, नव्या युगाचे नवीन वारे याकरता ही जी नवीन पिढी आहे ती नक्कीच नवीन विचार करू शकते. स्काय इज द लिमिट, लो एम इज द क्राईम. स्काय इज द लिमिट म्हणजे तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकत नाही. तेव्हा मला शिक्षक व्हायचं आहे, मला बँकेत क्लर्क व्हायचं आहे, असे स्वप्न नका ठेवू. मला मोठं व्हायचं आहे, मला लाखो लोकांना नोकऱ्या देणारं व्हायचं आहे, मला उद्योगपती व्हायचं आहे, मला मोठा उद्योग करायचा आहे, मला संशोधन करायचं आहे. तुम्ही जर या प्रकाराने विचार केला तर तुमचंही जीवन सुखी समृद्ध संपन्न होईल, समाजाचं होईल आणि देशाचंही होईल. तर आज तुम्हाला शिक्षक परिषदेने जो बहुमान व्यक्त दिलेला आहे याचा यातून प्रेरणा घेऊन तुमच्या आयुष्यात तुम्ही उत्तम ज्ञान तर नक्कीच मिळवाल, शिक्षणाची पदवी पण मिळवाल, पण त्याचा उपयोग करून समाजामध्ये आणि देशामध्ये आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तन आणण्याकरता तुमच्यातली उद्योजकता, एंटरप्रिनरशिप ती पण मोठी होईल आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन समाजाकरता, देशाकरता अभिमानाचा विषय होईल. अशा शुभेच्छा मी सर्व विद्यार्थ्यांना देतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं ते त्यांच्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाशिवाय आणि शिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय झालं नसतं, त्या सर्व शिक्षकांना आणि पालकांनाही मनापासून अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.